नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस तारीख आहे आणि तीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे काल एक खूपच दुःखदायक बातमी वाचण्यात आली न्यूजपेपर रोजचा वाचत असताना एक खूप दुःखदायक बातमी वाचण्यात आली वायरमनचा त्याची ड्युटीवर असताना सकाळी नऊ वाजता विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये कामाला असताना एका वायरमन त्याची ड्युटी निभावत असताना मृत्यू झाला ही बातमी तुम्ही कदाचित अशा बातम्या कधी यापूर्वी ऐकल्या असतील त्याचं जास्त दुःख होण्याचं कारण मी त्या व्यक्तीला पर्सनली ओळखत होतो बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीची भेट झाली होती दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये एवढ्या ऑक्युपेशनल डेथ्स होतात म्हणजे कामावर असताना कोणी मृत्यू पावतो खरंच इतक्या प्रमाणात मृत्यू दुसऱ्या देशांमध्ये जे प्रगत देश आहे यांचे इथे होत असतील का असा प्रश्न निर्माण झाला त्यातून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती एका अँटी बॅक्टेरियल ड्रगबद्दल आहे एक अँटीबायोटिक आहे ज्याचा वापर आत्तापर्यंत अँटीबायोटिक म्हणून केला जात होता आता त्याचा नवीन एक वापर अँटी मलेरियल ड्रग म्हणून वापर केला जाणार आहे असं वैज्ञानिकांनी शोधलं आहे ते भारतातल्या वैज्ञानिकांनी शोधलं आहे ते जर सक्सेसफुल झालं तर मलेरियाविरुद्ध आणखी एक प्रभावी औषध अँटीबायोटिक अँटी मलेरियल म्हणून काम करेल ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि खूप महत्त्वाचं हे संशोधन आहे काय ते संशोधन याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पिक्चर काल घेण्यात आला एक फोटो काढण्यात आला तो फोटो प्रज्ञान रोवरने विक्रम लँडरचा काढला आहे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अगदी दिमाखाने उभा असताना त्याचा फोटो घेतला आहे प्रज्ञान रोवरने त्याच्यावरचे असलेल्या कॅमेऱ्यांनी काय तो पिक्चर आहे काय त्याचं महत्त्व आहे याबद्दल मी या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची शिकवण माझ्यासाठी एका बातमीतून होती वायरमनचा मृत्यू कामावर असताना होणे विजेचा धक्का लागून होणे या बातम्या कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकल्या असतील काल ती जेव्हा बातमी वाचत होतो जेव्हा तो फोटो मी पाहिला त्या वायरमनचा जो ज्या त्या न्यूजमध्ये दिला होता तो फोटो खरंच काळजाला धक्का लागून गेला कारण ती व्यक्ती जा दाग। जा दाग मी पर्सनली ओळखत होतो जवळपास दहा पंधरा वेळा मी त्या व्यक्तीला भेटलो असेल हॉस्पिटलच्या कामानिमित्त त्यांना आ, कामावर ते गेलेले असताना पर दोन दिवसापूर्वी सकाळी एका ठिकाणी वायरमध्ये एक कावळा अडकला होता आणि त्या कावळ्याला काढण्याच्या प्रयत्नामध्ये वायरमनचा मृत्यू झाला त्या आपल्या इथे काम करत असताना किंवा आपली ड्युटी निभावत असताना मृत्यू होण्याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे दुसऱ्या देशांपेक्षा आपण जर दुसऱ्या प्रगत देशांकडे म्हणजे आपण एका ठिकाणी गप्पा करतो की आपण चंद्रावर आहे चंद्रयान तीन सक्सेसफुल मिशन आहे आपण आता खूप अभिमाने जगतोय पण याही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे चंद्रयान तीनचं जरी सक्सेस असलं तरी एका ठिकाणी आपल्या इथे आजही भारतामध्ये आपल्या शहरामध्ये एक वायरमॅन त्याची ड्युटी करत असताना वायरला चिटकून करंट लागून मृत्यू पावतो ही खूप दुःखद घटना आहे त्यातून मला हे शिकायला भेटलं की आपल्या इथे ऑक्युपेशनल सेफ्टी आणखी जास्त इम्प्रुव्हाइज झाली पाहिजे तुम्ही जिथे काम करता तिथे तुमची ऑक्युपेशनल सेफ्टी कशी इम्प्रुव्हाइज करता येईल याबद्दल मला सजेशन नक्की सांगा आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे म्हणे म्हणजे मी जर डॉक्टर आहे तर डॉक्टर म्हणून डॉक्टरांची सेफ्टीसाठी मी आणखी काय करता आलं पाहिजे ते करण्याची गरज असते कोणी वायरमन असेल कोणी अग्निशामक दलामध्ये असेल कोणी लिफ्टमन असेल कोणी वॉचमन असेल प्रत्येकाने तो जिथे काम करतो किंवा ती जिथे काम करते तिथे सेफ्टी किती आहे महिलांसाठी तर सेफ्टीचा विषय आणखी महत्त्वाचा आहे कारण त्यांना सोशल सेफ्टी पण असण्याची गरज असते त्यांच्यावर कुठेही दुसरा अत्याचार नाही झाला पाहिजे याचीही काळजी घेतल्या गेली पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या कमिटी प्रत्येक ठिकाणी असतात आपण जिथे काम करतो त्या कामाच्या ठिकाणी सेफ फील होऊन झालं पाहिजे तिथे सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या गेले पाहिजे प्रत्येकाने आपली सेफ्टी योग्य आहे की नाही ती बाळगली पाहिजे जर तुम्ही रस्त्याने जरी प्रवास करत असाल तर टू व्हीलरचे बरेच लोक हेल्मेट न घालण्याचा प्रकार करतात हेल्मेट हे आपल्या सेफ्टीसाठी आहे त्यामुळे हेल्मेट घालूनच किंवा फोर व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरूनच आपण सेफ्टी योग्य ती पाळू आणि या गोष्टीचं महत्त्व सगळ्यांना पटलं पाहिजे सगळ्यांनी ते फॉलो केलं पाहिजे काय ती घटना होती कालची ज्याच्यामुळे त्या वायरमनचा मृत्यू झाला किंवा एक्झॅक्टली तिथे काय झालं हे पोलीस याचा तपास करतील किंवा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जातील पण अशी दुर्दैवी घटना पुन्हा कुठेही घडली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण बऱ्याच वेळा बघतो की शेतकरी साधा शेतकरी जरी त्याच्या शेतीमध्ये फवारणी करत असेल कितीतरी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या के फवारणी केलेल्या औषधांचीच विष बाधा होऊन त्यांना त्यांचा कधी कधी मृत्यू होतो त्यांना अगदी सिरियस होतात हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागतं अशा केसेस कितीतरी तुम्ही बघितले असतील हे सुद्धा एका प्रकारचं ऑक्युपेशनल हजार्ड आहे ऑक्युपेशनल हजार्डमुळे आपण भारतामध्ये जितके मृत्यू पावतात लोक किंवा जेवढ्या घटना घडतात त्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात दुसऱ्या देशांमध्ये घटना घडत असतील कारण प्रगत देशांमध्ये जास्त सेफ्टी बाळगली जातील मग ती सेफ्टी आपण का बाळगत नाही दुसऱ्या देशांप्रमाणे आपण मोबाईल वापरू शकतो तिथली टेक्नॉलॉजी वापरू शकतो तिथली टेक्नॉलॉजी वापरून किंवा आपली टेक्नॉलॉजी वापरून चंद्रावर पोहोचू शकतो पण आपण एका वायरमधला त्याच्या ड्युटीवर असताना त्याचा जीव वाचू शकत नाही हे खरंच दुःखदायक आहे आणि ही बातमी तुमच्याशी शेअर करण्याचा मुख्य हेतू तोच होता की आपण त्यातून आपल्या सर्वांच्या ऑक्युपेशनल सेफ्टीसाठी खरंच विचार केला पाहिजे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती एक नायट्रोफ्युरंटाईन नावाची अँटी बॅक्टेरियल ड्रगबद्दल आहे नायट्रोफ्युरंटाईन नावाचं एक अँटीबायोटिक आहे जे आत्तापर्यंत वेगवेगळ्या बॅक्टेरियाजच्या ट्रीटमेंटमध्ये वापरलं जात होतं आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे एन यूच्या सायंटिस्टनी असं शोधून काढलं की त्याचा आणखी एक वापर आहे जो की अँटी मलेरियल ड्रग म्हणून वापरता येईल प्लाझ्मोडियम मुळे होणारा मलेरिया खूप डेंजरस असतो जगभरात जवळपास दोनशे सत्तेचाळीस मिलियन केसेस झाल्या होत्या दोन हजार एकवीस साली आणि सहा लाख लोक मृत्यू पावले होते फक्त प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरममुळे इतक्या महत्त्वाच्या या डिसिजला टॅकल करण्यासाठी वेगवेगळे अँटी मलेरिया ड्रग ऑलरेडी अवेलेबल आहेत पण बऱ्याच वेळा त्या ड्रग्जला रेझिस्टन्स डेव्हलप होतो अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि एमर्जिंग टॉपिक आहे आता ऑलरेडी एक्झिस्टिंग दुसरे काही ड्रग्ज आहेत जसे नायट्रोफ्युरंटॅन आहे यांचा जर वापर अँटी मलेरियल ड्रग म्हणून करता आला तर खूप चांगलं होईल कारण ते कॉस्ट इफेक्टिव्ह मेजर राहतील नवीन ड्रग शोधणे आणि त्याचा वापर करणे यामध्ये खूप ऑलरेडी वेळ जातो खूप काळ जातो खूप खर्च होतो ऑलरेडी ज्या ड्रगची सेफ्टी एस्टॅब्लिश्ड आहे त्याचा फक्त या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये म्हणजे मलेरियामध्ये कसा वापर होतो याचा रिसर्च करून जर तिला लवकर आणता आलं तर खूप मलेरियाच्या केसेसला कंट्रोल करण्यासाठी मदत होईल या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक नक्की करा तुमचं काय मत आहे नायट्रोफ्युरंटाईनसारखे आणखी ड्रग्ज जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत त्यांचा वापर आपण वेगळ्या कंडिशनमध्ये कसा करता आलं याकडे जास्त फोकस केला पाहिजे की नवीन ड्रग डेव्हलप करण्याकडे हा खूप महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे रिपर्पजिंग ऑफ एनी ड्रग असं त्या गोष्टीला म्हणतात म्हणजे एक त्यांचा वापर अँटी बॅक्टेरियल म्हणून केला जात होता पण आता त्याचा अँटी मलेरिया ड्रग म्हणून वापर केला के जाईल त्याला रिपर्पजिंग ऑफ द ड्रग मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असं केलं जाईल बायो केमिकल फार्मॅकोलॉजी जर्नलमध्ये हे पब्लिश झालं आहे तुम्ही नक्की त्या लिंकवर जाऊन त्याबद्दलची डिटेल वाचू शकता काल दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही चंद्रयान तीनबद्दलची आहे प्रज्ञान रोवर ज्याने जवळपास आठ मीटरचा प्रवास केला आहे विक्रम लँडरपासून दूर जाऊन आणि खूप डिटेल अॅनालिसिस ते करत आहे त्याने एक सुंदर फोटो काल घेतला तो फोटो विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उभा असतानाचा आहे हा फोटो कदाचित या यावर्षीचा सगळ्यात महत्त्वाचा फोटो आहे असं माझं मत आहे याला फोटो ऑफ द मिशन पिक ऑफ द मिशन असं म्हटलं जाईल हा फोटो नेहमी भारताची सक्सेसफुल चंद्रयान तीन मिशनची आठवण भविष्यात आपल्याला करून देत राहील हा फोटो काढणे खूप जिकिरीचं होतं खूप महत्त्वाचं होतं की ते दाखवणे की विक्रम लँडर कसं उभा आहे चंद्रावर आणि आपण सर्वांनी लँडिंग झाली हे अनुभवलं पण त्याचा लँड झाल्यानंतरचा फोटो आपण पाहिला नव्हता तो फोटो आता अवेलेबल झाला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल त्याबद्दल डिटेल वाचून घेण्यासाठी आणि तो फोटो नक्की बघा तुम्ही जर तो आत्तापर्यंत फोटो बघितला नसेल तर चंद्रयान तीनचं सक्सेसफुल मिशन कसं सक्सेसफुल झालं आणि त्याचा जर कोणाला एका पिक्चरमध्ये त्याचा आठवण करून द्यायची असेल तर हा फोटो कदाचित येणाऱ्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हा फोटो फार महत्त्वाचा राहील तुमच्या आसपासचे जे लहान मुलं आहेत त्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल की चंद्रयान तीन सक्सेसफुल झालं आणि विक्रम लँडर कसं उभा आहे चंद्रावर याचा रिअल फोटो तुम्हाला जर दाखवायचा असेल तर हा फोटो नक्की दाखवा आपण भारतीयांसाठी आणि संपूर्ण मानवतेसाठी हा फोटो खूप महत्त्वाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे या इन्फॉर्मेटिव्ह बातम्या तुम्हाला कशा वाटतात मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऑक्युपेशनल सेफ्टीबद्दल तुमचं काय मत आहे आपण जिथे जिथे काम करतो त्यासाठी तिथली सेफ्टी आपली आणखी कशी वाढवता येईल याबद्दल सर्वांनी विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्या पुरते एवढंच धन्यवाद